तर नागपुरात विकास कामांच्या लोकार्पणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली। यावेळी ते म्हणाले, डबल इंजिनचं सरकार उत्तम काम करत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले। त्याचबरोबर महाराष्ट्रात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील। 75,000 कोटींच्या विकास कामांचे मोदींच्या हस्ते लोकार्पण झालेले आहे। समृद्धी महामार्गामुळे विकासाची गती वाढेल असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले। विकास कामांच्या लोकार्पणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित केलं। यावेळी ते म्हणाले, डबल इंजिनचं सरकार उत्तम काम करतंय। महाराष्ट्रात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील। त्याचबरोबर समृद्धी महामार्गामुळे विकासाची गती वाढेल असंही मोदी म्हणाले। त्याचबरोबर 75,000 कोटींच्या विकास कामांचं मोदींच्या हस्ते लोकार्पण झालेलं आहे। आज संकष्टी चतुर्थी आहे। कोणतेही शुभ काम करताना आपण प्रथम गणेश पूजन करतो। आज नागपुरात आहोत तर टेकडीच्या गणपती बापाला माझे वंदन। हम उनको प्रोत्साहित कर रहे हैं जो पीछे रह गए, वंचित रह गए, जिनको छोटा समझा गया, यानी जो पहले वंचित था वो अब हमारी सरकार की वरीयता में है। इसलिए आज छोटे किसानों के लिए वरीयता के आधार पर काम किया जा रहा है।